अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बँकिंग क्षेत्रामधील नामांकित अशा डी चिखली अर्बन बँकेच्या जामनेर शाखेचा शुभारंभ जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते काल मोठ्या थाटामध्ये करण्यात आला। दी चिखली अर्बन बँकेची जामनेर शहरामध्ये शाखा सुरू झाल्याने बँकेच्या विविध योजनांचा फायदा आता जामनेर तालुका वासियांना सुद्धा घेता येणार आहे। बँकेच्या या शाखा उद्घाटन समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। Thank you.
मोठ्या उद्योगपतीसह लघु व मध्यम उद्योजक, व्यापारी, शेतकरी, नोकरदार अशा विविध स्तरावरील ग्राहकांना कर्ज पुरवठा करून बँकेने मदतीचा हात दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी बँकेला अ दर्जा मिळत असून ही गोष्ट बँकेच्या विश्वासार्हतेचे व पारदर्शकतेचे प्रतीक आहे. आर्थिक व्यवहाराबरोबर चिखली अर्बन बँक सामाजिक दायित्व देखील निभावत असते. महिला स्वयंसहायता बचत गटाच्या बचत गटांच्या व मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे सामाजिक कार्य चिखली अर्बन बँक करीत असते. सुमारे 20,000 महिला याद्वारे आर्थिक सक्षम झाल्या आहेत, ही मोठी उपलब्धी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान, मोफत रोगनिदान शिबिर, हृदयरोगावर तपासणी व शक्य ते सहकार्य, दुष्काळग्रस्त भागात गुरांसाठी चारा छावण्या, नदी खोलीकरण, रुंदीकरण, रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक उपक्रमातून बँक सामाजिक वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करीत असते. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात रुग्णसेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना दरवर्षी आमसभेत जीवन गौरव पुरस्कार देऊन बँकेच्या वतीने गौरविले जाते. चिखली अर्बन बँकेचा हा प्रवास अहर्निश सुरू आहे. हजारो सभासद आणि लाखो ग्राहक बँकेच्या सेवांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावत आहेत. पथका अंतिम लक्ष नाही आहे, सिंहासन चढते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना या संघ गीतानुसार ही चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल सुरू असून समाजातील वंचित घटकांचे उत्थान हे स्वप्न साकार करण्याचे ध्येय गाठण्यासाठी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ सतत प्रयत्न करीत असते. एवढे बोलून माझे दोन शब्द संपले. अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक श्रीयुत रवींद्रजी भुसारी, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके आपले जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त, मंचावर विराजमान सर्व माननीय व्यक्ती आणि उपस्थित बंधू भगिनींना, विना संस्कार नाही सहकार या उद्देशाने प्रेरित होऊन आज ही 28वी शाखा आपल्या जिल्ह्यामध्ये, जे जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच तिचं आगमन झालेलं आहे, त्याबद्दल मी बँकेच्या सर्व संचालकांचे, अध्यक्षांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आताच आपण सुरुवातीला मनोगत ऐकलं आहे की बँकेचे व्यवहार हे चांगले असल्यामुळे आणि सर्वांशी संपर्क चांगला असल्यामुळे आज बँकेची थकबाकी ही तशी राहत नाही आणि आता विकासाच्या गतीकडे ती बँक जाते आहे. जामनेर शाखा उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक रवींद्रजी जोशी, ज्यांना आम्ही खूप दिवसापासून विनंती करत होतो की आमच्या शाखेचं त्यांनी उद्घाटन करावं. खरं म्हणजे जिथे ते पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी एक शाखा याच्या आधी आम्ही उघडली आणि त्या नांदगाव शाखेचं उद्घाटन माननीय गिरीशभाऊंनी करावं म्हणून नांदगाववासी अजून त्यांची वाट पाहत आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की हे झाल्यावर का होत नाही, पण त्या शाखेचं रितसर उद्घाटन आपण त्या ठिकाणी करूया. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, चिखली अर्बन बँकेविषयी आपल्याला प्रास्ताविकातच श्री खडके सरांनी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी माननीय रवींद्रजी भुसारी, माननीय श्री बाळासाहेब, त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीशजी गुप्त, मंचावर उपस्थित सर्व त्यांचं संचालक मंडळ, क्षेत्रातील सहकार क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्वपक्षीय पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधूंनो, बंधुजनो आणि पत्रकार मित्र, आज चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं
या 28व्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपण आपली शाखा या ठिकाणी काढली, एक चांगली सेवा देणं, लॉकरपासून ATM पासून सर्व सेवा आपण आम्हाला या ठिकाणी देणार आहात. मला आठवतं काही वर्षापूर्वी दामनेर शहर म्हटलं म्हणजे जिल्हा बँक आणि स्टेट बँक, मी शालेय जीवनात असताना मला आठवतं दोनच बँक या ठिकाणी होते आणि या बँकेच्या माध्यमातून सगळ्या कारभार या ठिकाणी चालायचं. कालांतराने मग सगळ्याच बँक या ठिकाणी येत गेल्या. देना बँक आली, युनायटेड वेस्टर्न आली, HDFC बँक आली, सेंट्रल बँक आली, देना बँक आली, सगळ्याच बँक, बँकाचं नेटवर्क, बँकेचं जाळं आता तालुक्यापर्यंत ग्रामीण भागापर्यंत जायला लागलेलं आहे आणि त्याची गरज आहे. सत्यजींनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की आता मोदीजींनी ठेवलं की सगळे व्यवहार हे कॅशलेस झाले पाहिजे, बँकेच्या माध्यमातून झाले पाहिजे आणि या मागचं कारण तेच आहे की सदा 2 नंबरचा पैसा आहे, अनैतिक मार्गाने कमवलेला पैसा आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. अन्यथा खिशातून पैसे काढायचे, लाखो कोटी रुपयाचे व्यवहार करायचे, बँकेला माहीत नाही, सरकारला माहीत नाही, इन्कम टॅक्सला माहीत नाही आणि त्यातूनच 2 नंबर मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेला होता. आणि म्हणजे सगळे थांबवण्यासाठी मोदींनी निर्णय घेतले. सत्यजींनी सांगितलं नोटाबंदीच्या काळामध्ये की त्रासही झाला. आता कॅशलेस हे लोकांना वाटतं हे काय चाललं आहे, मोबाईलवर पैसे भरा, मोबाईलवर काढला, चेकच दिला पाहिजे, पैसे देता येणार नाही, दुकानदार आता कॅश घ्यायला तयार होत नाही. परंतु कुणासाठी आहे हे? मित्र आपल्यासाठी आहे, हे सर्वसामान्य माणसासाठी आहे, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, 2 नंबरचा त्यांना त्रास नाही आहे, परंतु आपल्या हितासाठी निर्णय घेण्यात आलेले आहे. नमस्कार. आज जामनेर या ठिकाणी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकची नवीन शाखा ही ओपन झालेली आहे आणि आपल्यासोबत आता ह्या बँकेचे अध्यक्ष उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून या बँकेसंदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी सतीश गुप्ता. दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही 1961-62 चिखलीला स्थापन झाली. विदर्भातली पहिली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. चिखलीला हे भाग्य लाभलं की विदर्भातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंगचं जे दालन आहे ते जसं प्रवेशद्वार आहे चिखली हे विदर्भाचं, तसंच या मुवमेंटचं पण सुरुवात जी आहे ती चिखलीपासून झाली. एकंदरीत 25,000 भागभांडवलावर त्यावेळेस ही बँक सुरू झाली. आज बँकेच्या एकंदरीत भागभांडवल जर सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पेड अप कॅपिटल जे आहे बँकेचं ते 30,10,00,000 रुपये आज आहे. एकूण ठेवी 900 कोटीच्या पुढे आहे, म्हणजे राऊंडअप जर करायचं ठरलं तर 900 कोटी. कर्ज वितरण जे आहे ते 650 कोटी रुपयाचं आहे. आता ही 28वी शाखा आज ओपन होते. बँकिंगमध्ये ज्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यात ATM आहे, मोबाईल बँकिंग देणारी विदर्भातली पहिली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, RTGS, NEFT आणि भारत बिल पेमेंट पण या याच्यातून होतं, जेणेकरून ग्राहकांना सभासदांना टेलिफोन बिलं भरायची असतील, इलेक्ट्रिक बिलं भरायची असतील ते त्यांच्या अकाउंटमधून किंवा डायरेक्ट येऊन इथे भरू शकतात. एक लक्षणीय गोष्ट अशी आहे की सुरुवातीपासून सुकन्या ठेव योजना चिखली अर्बन बँकेचं एक वैशिष्ट्य राहत आले, परंतु बँका या शेवटी कमर्शियल एंटिटीज आहेत, ह्या संस्था आहेत, इथे नफा हा मिळवलाच पाहिजे आणि सगळा नफा जर त्या याच्यात घालू तर ते चालणार नाही. म्हणून मध्यंतरीच्या काळात आपण सुकन्या ठेव योजना बंद केली होती. परंतु आत्ता जसजसं इन्कम टॅक्स अधिक भरावा लागतो आहे तसं मग असं लक्षात येतं की असं करण्यापेक्षा समाजातला जो वंचित घटक आहे, समाजात इन जनरल जर काढलं जाती व्यवस्था वगैरे बाजूला ठेवून, तर महिला या सगळ्यात वंचित वर्ग आहे आणि त्यातही कन्या. म्हणून मुद्दाम सरकारला प्रयत्नपूर्वक बेटी बचाओ बेटी पढाओ अमुक करो धमुक करो तमुक करो गेली 25 वर्षे सगळंच चालू आहे, परंतु अर्थाशिवाय अर्थ नाही. म्हणून आर्थिकदृष्ट्या त्यांना कसं सक्षम करता येईल म्हणून आपण एक साधारण बऱ्यापैकी जास्त व्याज देणारी एक स्कीम टाकली आहे आणि ती फक्त मुलींसाठी आहे, कन्यांसाठी. 10 वर्षाच्या आतल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ती ठेव योजना आहे. त्याचं आपलं टार्गेट आहे 25 कोटी रुपयापर्यंत आपण ती घेणार लवकरच. ती मला आशा आहे की कदाचित जानेवारी महिन्यात पण एखाद्या दिवशी बंद होऊ शकते. माझी जामनेरकर नगरातल्या लोकांनाही विनंती राहील की आपल्या घरात जर 0 ते 10 वर्षापर्यंतच्या मुली असतील तर या योजनेत गुंतवणूक करून मुलींचं भवितव्य पण सुरक्षित होतं. कारण या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे
की धंद्यात लोकांना पैसे लागत असतात आणि बाजूला मुलीसाठी पण ठेवलेले पैसे काढून व्यापारात उद्यमामध्ये माणूस लावतो. या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत हे पैसे मिळणार नाही आणि मुलीच्या कल्याणार्थ म्हणजे जसं शिक्षण आहे किंवा तिचं आजारपण आहे त्याच्यासाठी जर मध्ये लागले तर याच्यावर कर्ज उचलता येईल. वडिलांच्या आईच्या व्यवसायासाठी किंवा इतर गरजासाठी याच्यावर काही घेता येणार नाही हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर मी जसं उल्लेख केला की सभासदांमध्ये महिला सभासदांची संख्या मोठी आहे तर आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 शाखांमधून 20,000 महिलांना आज त्यांच्याकडचं जे आउटस्टँडिंग आहे ते 6 कोटीच्या वर आहे परंतु एकंदरीत 50 कोटीच्या जवळपास फायनान्स आम्ही त्यांना आलटून पालटून कारण ही रिकरिंग स्कीम दर आठवड्याला त्या महिला पैसे परत करतात त्यामुळे ॲट अ टाईम एक साधारण 12-15 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज जे आमचं सातत्याने त्यांच्याकडे असतं. विविध कर्ज योजनांमध्ये वाहन कर्ज आहे, वास्तुपूर्ती कर्ज योजना आहे, सोने चांदीच्या दागिन्यावर कर्ज आम्ही देतो, वेअरहाऊस त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेजेसमध्ये ठेवलेल्या मालावर मालतारण देतो, घर संसार कर्ज योजना आहे, छोट्या व्यावसायिकांसाठी अतिशय आकर्षक योजना आमच्याकडे 50,000 लाख रुपयाचं कर्ज जर त्याला हवं असेल तर ते अगदी माफगाठीवर विनातारण आम्ही त्याला देतो आणि त्याचं रिपेमेंट डेली असतं. साधारण 1 लाखाच्या कर्जाला त्याला 1,09,000 रुपये वर्षभरात भरावं लागतं. अशा विविध योजनांच्या माध्यमातून बँक सध्या कार्यरत आहे. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे आहे की ज्याच्यामुळे आम्ही इतर बँकांपेक्षा भिन्न आहे ते आहे की आम्ही ग्राहकांना प्रशिक्षित करतो. नोटबंदीचा जो काळ होता, GST रेराचा जो काळ होता त्याच्यात कोणीही बँकांनी ग्राहकांकडे लक्ष नाही दिलं पण मला अभिमानाने स्वाभिमानाने सांगावंचं वाटतं की चिखली अर्बन बँकेने आपल्या ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यातले धोके समजून सांगितले, त्यांनी काय होईल हे पण समजून सांगितलं आणि त्यामुळे बँकेचा जो ग्राहक वर्ग आहे त्याचं आणि बँकेचं एक अतूट विश्वासाचं नातं आहे. आजही मोबाईल बँकिंग अनेक बँकांनी घेतलं परंतु प्रत्यक्ष ग्राहकाला समजून सांगण्याची कोणाची तयारी नाही, तेवढी मॅनपॉवर पण नाही आणि तेवढा प्रशिक्षित स्टाफ पण नाही. आम्ही तो स्टाफ ठेवला आहे तेवढा प्रशिक्षित आणि प्रत्येक ग्राहकाला मोबाईल बँकिंग कसं ऑपरेट होतं, त्याच्यात धोके काय काय नाही करायचं, काय करायचं आणि नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमध्ये कम्पॅरेटिवली मोबाईल बँकिंग जास्त सेफ आहे हे पण आम्ही त्यांना समजावून सांगितलं. त्याच्यामुळे अनेक व्यापारी जे नेट बँकिंगवर जास्त रिलाय करत होते ते नेट बँकिंगच्या ऐवजी आता मोबाईल बँकिंग वापरायला. त्याच्यानंतर अनेक प्रॉडक्ट आमचे असे आहेत की या ठिकाणी वेळेअभावी सगळं समजावून सांगणं शक्य नाही परंतु ग्राहकाच्या वतीने आम्ही बँकिंग पण करतो. बँकिंग करणं म्हणजे काय, आपल्या पैशाचा नीट विनियोग करणं. एखाद्याचे अनेक दिवस जर करंट अकाउंटमध्ये पैसे राहत असतील तर ॲटो बँकिंग ॲटो FDRची एक स्कीम आम्ही व्यापाऱ्यांसाठी मुद्दाम लॉन्च केली आहे की 15 दिवसाच्या वर जर त्याचे पैसे त्या ठिकाणी राहत असतील तर त्याला ते FDR करून बँकच FDR करेल, फक्त त्याने अधिकार द्यायचे पण गरज असेल त्यावेळेस त्याला ते FDR पण विड्रॉ करता येतील. अशा प्रकारची एक अतिशय आकर्षक योजना आणि असे वेगवेगळे प्रॉडक्ट बँकेने लॉन्च केले. माझी जामनेरकर नगरीतील सगळ्या नागरिक बंधू आणि भगिनींना विनंती असेल की या सगळ्या योजना समजून घ्या आणि जे त्यांना योग्य असेल त्या योजनांचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा एवढी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना करू इच्छितो. धन्यवाद. बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी आता ही बँकेची जवळपास 29वी शाखा आहे आणि अजून यांचं उद्दिष्ट 50 पर्यंत तर एक जवळच्या भविष्यात लवकर म्हणजे जवळजवळ 1-2-3 वर्षात साध्य होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे. तर आपण पाहिलं सरांनी आपल्याला या कोऑपरेटिव्ह बँके संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली. ह्या बँकेमध्ये वेगवेगळे जे योजना राबवण्यात येत आहेत तर त्या योजनांचा जामनेर नगरीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि जामनेर येथील आज या बँकेचे उद्घाटन माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.